पारगाव खंडाळ्यातील ग्रामसेवक लाज प्रकरणी सातारा येथे एलसीबीच्या जाळ्यात. तक्रारदार यांना मिळालेल्या विहिरीचे काम करून देण्यास मदत करण्यासाठी तसेच मौजे पारगाव खंडाळा येथील बंदिस्त गटार करण्याच्या केलेल्या कामाचे डिपॉझिट परत मिळवून देण्यासाठी तसेच सदर कामाच्या बिलाचे ग्रामसेवक सस्ते यांनी स्वतःसाठी 5% व शाखा अभियंता भोसले यांच्यासाठी 5% असे एकूण 10% प्रमाणे 60,000 रुपयांची मागणी केल्याबाबतची तक्रारदार यांनी दिनांक 2/6/2020 रोजी दिली. तक्रारदार यांनी लेखी तक्रारीनुसार 3/6/2020 रोजी केले पडताळणी कारवाईमध्ये भाऊ साहेब गजानन सस्ते ग्रामसेवक पारगाव खंडाळा राहणार शिवाजी चौक खंडाळा यांनी तक्रारदार यांना मिळालेल्या विहिरीचं काम करून देण्यास मदत करण्यासाठी तसेच मौजे पारगाव खंडाळा येथील बंदिस्त गटार करण्याच्या केलेल्या कामाचे डिपॉझिट परत मिळवून देण्यासाठी तसेच सदर कामाच्या बिलासाठी 5% व शाखा अभियंता भोसले यांच्यासाठी 5% असे एकूण 10% प्रमाणे 60,000 रुपयांची मागणी लाच म्हणून केली. दिनांक 10/6/2020 रोजी आयोजित केलेल्या सापळ्यानुसार कारवाईमध्ये ग्रामसेवक सस्ते व शाखा अभियंता भोसले यांनी मोबाईल फोनवरून अंबादास रामराव जोळ दापके खाजगी कॉन्ट्रॅक्टर राहणार नांदेड सिटी यांनी स्वीकारण्यास संमती दिली असता खाजगी कॉन्ट्रॅक्टर जोळ दापके यांनी ती लाच रक्कम जिल्हा परिषद सातारगेट जवळ स्वीकारल्यानंतर त्यांना रंगे हात पकडण्यात आले. त्यानंतर ग्रामसेवक सस्ते यांना पकडण्यात आले असून भोसले शाखा अभियंता पंचायत समिती खंडाळा हे मिळून आले नाहीत. त्यांच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. सदर सापळा कारवाईमध्ये माननीय राजेश बनसोडे पोलीस अधीक्षक तसेच श्रीमती सुषमा चव्हाण अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंध विभाग सातारा येथील पोलीस उप अधीक्षक श्री अशोक शिर्के पोलीस निरीक्षक श्री अविनाश जगताप तसेच यावेळी इतर अधिकारी कारवाई करताना उपस्थित होते.